नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी ब्रिदिंग टेक्निक्स बद्दल बोलणार आहे पार्ट वन व्हिडिओमध्ये मी ऑक्सिजनेशन कसं इम्प्रूव्ह करता येतं त्यासाठी काय काय घटक आवश्यक असतात त्यावर बोललो होतो त्याची लिंक मी खाली कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ देखील बघा म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच जो असतो ऑक्सिजनेशनसाठी तो कळेल आणि या व्हिडिओमध्ये मी एक्झॅक्ट ब्रिदिंग टेक्निक्स कुठले कुठले वापरले जातात मेडिकल फील्डमध्ये त्यातले फिजिओथेरपीचे इंटेन्सिव्ह केअरचे मॉडर्न मेडिसिनमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये वापरले जाणारे टेक्निक्स आणि प्राणायामातले जे श्वासाशी संबंधित प्राणायाम आहेत प्राणायाम हे श्वासाचेच आहेत पण त्यातल्या त्यात जे छातीसाठी व्यायाम देणारे आहेत ते मी इन्क्लूड करणार आहे तर लक्षपूर्वक आहे का मित्रांनो ब्रिदिंग एक्सरसाइजेस या एव्हिडन्स बेस्ड आहेत म्हणजे या मेडिकली प्रूवन आहेत की याच्याने लंग कॅपॅसिटी वाढते एन्ड्युरन्स वाढतो ज्या लोकांना छातीच्या समस्या असतात त्यांची लक्षणं हो कमी होतात आणि आजारातून बाहेर पडताना यूमधून बाहेर पडले न्युमोनिया एसमधून की या लोकांना या ब्रिदिंग एक्सरसाइजेस देऊन त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जातं आणि जे लोक रेग्युलर या करतात तशा कुठल्याही तुम्ही व्यायाम केला तर ता त्याने देखील ब्रिदिंगचे मसल्स चेस्ट मसल्स आणि लंग कॅपॅसिटी वाढते परंतु बसल्या बसल्या जर आपण या ब्रिदिंग एक्सरसाईजेस करू शकलो तर याचा देखील फायदा रेस आपले मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी लंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी होत असतो याला मेडिकल स्टडीज झालेले आहेत मॉडर्न मेडिसिनमध्ये तर मित्रांनो मी जे सिंपल ब्रीदिंग टेक्निक्स आहेत ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम जे खूप प्रचलित आहे वेस्टर्न वर्ल्डमध्ये आणि आता इंडियातही हे केलं जातं ते डायफ्रमॅटिक ब्रीदिंग तर मित्रांनो हे सिम्पल आहे तुम्ही बसल्या बसल्या किंवा लोळल्या लोळल्या छातीवर आणि पोटावर हात ठेवायचा आणि खोल श्वास घ्यायचा श्वास घेताना आपलं पोट आणि खालच्या बरगड्या यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं जिथे आपण हात ठेवलेला आहे खालचा हात आणि हा हात श्वास आत जाताना बाहेर आला पाहिजे म्हणजे पोट आणि बरगड्या बाहेर गेल्या पाहिजेत आणि श्वास सोडताना ते मध्ये गेलं पाहिजे आणि असं म्हटलं जातं की हे करेक्ट ब्रिदिंग टेक्निक आहे खरं मी तेवढा त्याशी सहमत नाही हे एक रिलॅक्सेशनला हेल्प करतं याच्याने ब्रिदिंग डीप ब्रेथ देखील होतो आणि लक्षणांमध्ये फरक पडतो स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये बरेच लोक हे ब्रिदिंग टेक्निक करतात हे क्रॉनिक पेन ज्या फील्डमध्ये मी स्पेशालिस्ट आहे यात देखील आम्ही बरंच वापरतो डीप ब्रिधिंग याच्याने मसल्स रिलॅक्स करायला मदत होते आणि स्ट्रेस कमी करायला मदत होते दुसरं जे ब्रिदिंग टेक्निक आहे ते सिम्पल आहे मित्रांनो खोल श्वास घ्या आणि सोडताना तीन समान भागांमध्ये तीन इक्वल पार्ट्समध्ये श्वास सोडा म्हणजे उदाहरणार्थ असं श्वास सोडताना त्याला स्टॉप करायचं याच्यामुळे आपल्या एअरवेजमध्ये एक प्रेशर वाढतो आणि या बॅक प्रेशरमुळे एअरवेज ओपन होतात आपल्या अल्वेओलाय ज्या आहेत स्मॉल एअरवेज आणि त्याचा ऑक्सिजन इम्प्रूव होण्यासाठी फायदा होतो तिसरं जे ब्रीदिंग टेक्निक आहे त्यात तुम्ही खोल श्वास घ्या आणि सोडताना ओठांची अशी एक सिटी वाजवा त्याला पर्स्ट्रिंग लिप असं म्हणतात म्हणजे बटव्याच्या तोंडासारखे नॅरो ओपनिंग करायचे आणि मग त्यातून हवा स्लोली सोडायची मी करून दाखवतो तुम्हाला याचं मेकॅनिझम परत सेम आहे लंग इन्फ्लेट करायचं आणि सोडताना प्रेशर जनरेट करायचा एअरवेजमध्ये म्हणजे छोटे छोटे जे एअरवेज आहेत आपले ते इन्फ्लेट होतील रेजिस्टन्स क्रिएट होईल याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये सी पॅक म्हणतो कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर पुढचं जे टेक्निक आहे ते पुन्हा खूप सिंपल आहे शांत बसा आपल्या थाईजवर मांडींवर हात ठेवा आणि खोल श्वास घ्या आणि होल्ड करून ठेवा आणि मग हळूहळू सोडा याचे टेक्निक परत तेच आहे ब्रेथ मध्ये होल्ड करायचा म्हणजे जास्तीत जास्त, जास्त लंग्सच्या आल्ला ओपन राहतील आणि ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होईल आणि चेस्ट मसल्सचा पण व्यायाम होईल आपल्या छातीच्या बरगड्यांचे जे जॉइंट्स आहेत त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि लंग टिश्यू पण स्ट्रेच होईल पुढचा जो व्यायाम आहे तो पण सिम्पल आहे श्वास घ्या आणि एक आणि दोनच्या काउंटर म्हणजे क्विक श्वास घ्यायचा आणि मग तो हळूहळू पर्स स्लिपमधून सोडायचा हे एक सिंपल प्राणायामच आहे आता मी तुम्हाला काही प्राणायाम स्वतः करून दाखवतो कपालभाती तुम्ही बऱ्यापैकी लोक हे करत असाल काही लोक शिकवत देखील असतील आणि खूप एक्सपर्टही असाल याचं एक मेकॅनिझम जे आहे ते मी तुम्हाला सांगतो नॉर्मली श्वास घेताना आपल्या स्नायूंना शक्ती लावावी लागते ही अॅक्टिव प्रोसेस असते पण कपालभातीमध्ये उलट करायचं असतं श्वास सोडणं ही अॅक्टिव्ह प्रोसेस करायची असते आणि श्वास आत घेणं हे आपोआप होतं पॅसिवली होतं तर हे बघा मी इथे करून दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये या प्राणायामामध्ये तुमचे पोटाचे जे स्नायू आहेत ते फोर्सफुली वर आणि मध्ये ओढायचे म्हणजे श्वास हा ऍक्टिव्हली बाहेर फेकायचा आणि मग ते ती प्रक्रिया संपल्यानंतर आपोआपच आपला छातीचा पिंजरा जसा एक्सपांड होतो पोट जागेवर हो येतो तेव्हा श्वास आत घेतला जातो हे आहे कपालभाती पुढचं जे प्राणायाम आहे मित्रांनो ते आहे भस्त्रिका भस्त्रिकामध्ये इन्हेलेशन आणि एक्झलेशन म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे ह्या दोन्ही प्रक्रिया ऍक्टिवली करायच्या म्हणजे बघा या व्हिडिओमध्ये खोल श्वास घ्यायचा ऍक्टिव्हली आणि तो तसाच ऍक्टिवली सोडायचा या दोन्ही क्रिया फास्ट होताना दिसत आहेत मी मुद्दाम या श्वास घेताना खूप ॲग्रेसिव्हली फोर्सफुली करत नाही आहे खूप फोर्सफुली असा लंग्जला किंवा चेस्टला मसल्सला व्यायाम देण्याची गरज नाही आहे मित्रांनो आपण जे बघतो बरेचसे गुरु बरेचसे व्हिडिओज आपल्याला अगदी अॅग्रेसिव्हली व्हायलंटली हे प्राणायाम करतात हे एवढे व्हायलंटली करण्याची गरज नाही इनफॅक्ट एक इंटेन्सिव्ह केअरचा डॉक्टर म्हणून मी असा सल्ला देईल की लंगला किंवा चेस्टवालला असा इतका फोर्सफुली मुवमेंट्स करण्याची आवश्यकता नाही जेंटली करा आणि आपल्याला मानवेल तसं करा हळूहळू करा त्याचेच फायदे दिसून येतात हा पुढचा प्राणायाम जो आहे हा बाह्य प्राणायाम आहे हा काही लोकांना थोडासा अवघड वाटतो परंतु हा तेवढा अवघड नाही हळूहळू करायला लागल्यावर याचा प्रॅक्टिस होते मित्रांनो यात एक खोल श्वास घ्यायचा आहे डीप इन्हॅलेशन आणि पूर्ण श्वास रिकामा करायचा आहे पूर्ण लंग्ज अगदी शेवटच्या प्रयत्नापर्यंत टी करायचे आणि ते टी झाल्यानंतर आपली पोटाची वॉल अब्डॉमिनल वॉल बेंबी ही वर आणि मध्ये सक करायची सगळं पोट मध्ये घ्यायचं जेवढं जमेल तेवढं सुरुवातीला हे जमणार नाही अनेकांना जमणार नाही पण हळूहळू याची प्रॅक्टिस होईल आणि ते अशी सक करता येईल तुम्ही जेवढा श्वास रिकामा कराल तेवढं हे पोट तुम्हाला असं मध्ये सक करता येईल आणि मग एकदा ते सक झाल्यानंतर ते आपण त्याचं लॉक करायचं छाती ही चीन जी आहे आपली ती चेसला लावायची आणि ते जेवढं शक्य होईल तेवढं होल्ड करून ठेवायचा ब्रेथ होल्ड इन एक्सपिरेशन कारण तुम्ही यात श्वास रिकामा केलेला आहे एक्झलेशन केलं आहे आणि तुम्ही होल्ड करून ठेवताय तर आ, हा एक चांगला व्यायाम आहे याच्याने लंग्जला मसल्सला व्यायाम होतोच परंतु पोटाच्या मसल्सला देखील याच्याने व्यायाम होतो अनेक लोक याचे असंख्य बेनिफिट सांगतात याच्याने गायनॅकोलॉजिकल पोटाच्या समस्या जातील गायनॅकच्या समस्या जातील हे रोग होणार नाही ते कॅन्सर होणार नाही तर त्याबद्दल काय अशा खूप शास्त्रशुद्धा अशा स्टडीज नाही आहेत पण एक मात्र निश्चित आहे की याच्याने ब्रिदिंगसाठी डेफिनेटली मदत होते त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी हे करायला हरकत नाही आणि आता शेवटचा एक प्राणायाम सांगतो याला अनुलोम विलोम नाडी शोधन किंवा अल्टरनेट नॉस्टल ब्रीदिंग म्हणतात आपण जर एक ब्रिदिंगचे बेसिक्स लक्षात घेतले तर एका नाकातून हा श्वास घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला रेझिस्टन्स नॅरो ट्यूबमधून तेवढाच श्वास डीपमध्ये घ्यायचा आहे ब्रीदिंग अगेन्स्ट रेजिस्टन्स आपल्या स्नायूंना ही प्रॅक्टिस द्यायची आहे आणि ब्रीद आऊट अगेन्स्ट रेजिस्टन्स हे याचं प्रिन्सिपल आहे मित्रांनो आणि परत तुम्ही ब्रीदिंग ब्रीद आऊट करता आहात ब्रीद इन करता आहात याचा वॉलला मसल्सला लंग्जला फायदा आहेच परंतु ब्रीद इन अगेन्स्ट रेजिस्टन्स ब्रीद आऊट अगेन्स्ट रेजिस्टन्स या प्रॅक्टिसमुळे आपल्या ब्रीदिंगची कॅपॅसिटी वाढते आणि जेव्हा असं अगेन्स्ट रेजिस्टन्स आपल्याला ब्रीथ करावं लागतं अगेन्स्ट रेजिस्टन्स ब्रीथ आउट करावं लागतं वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेळ आल्यास तशी तर त्यावेळेला देखील याचा फायदा होईलच तर मित्रांनो हे आहेत ब्रीदिंग टेक्निक यांना आपण सोपं ठेवलं पाहिजे याला खूप असं हे खूप शास्त्रसुद्धा आहे आणि हे असंच केलं पाहिजे आणि याला काउंटिंगच केलं पाहिजे किंवा हे चुकलं तर याचे काही दुष्परिणाम होतात असं न मानता याला सोपं ठेवायचं आणि याची प्रॅक्टिस करायची जमेल तशी आय होप यातून ब्रीदिंग टेक्निक्सबद्दल तुम्हाला मी काही ॲडिशनल गोष्टी सांगू शकलो आहे आणि जे नवीन आहेत या फील्डमध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या असतील मी यातून एक्सपर्ट प्राणायाम टीचर आहे किंवा एक्सपर्ट रेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट आहे असा क्लेम करत नाही बट दिस इज वॉट वर्क्स दिस इज वॉट इज बेसिक चख्या बा बाय